त्याच्यापुढे विशेषतः विद्यार्थ्यांना उपयुक्त असे एक बाब आहे, ती कोणती? तर विद्यार्थी जेव्हा जातात तेव्हा त्यांनीही त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये जात असताना एक लक्षात ठेवायला हवं की आपण जे शिक्षण घेत असतो ते शिक्षण हे आयुष्यभराचा शिक्षणाची एक सुरुवात असते किंवा आयुष्यभरच्या शिक्षणाचा एक टप्पा असतो किंवा किंवा जीवनातला जो संघर्ष असतो त्या संघर्षातला एक टप्पा असतो. थोडक्यात सांगायचं असेल की जीवन हे अधिक उदात्तपणानं अधिक उन्नत पद्धतीने जगण्याचा हा एक मार्ग असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला मनात कुतूहल असतं, मनात तुमच्या एक प्रकारची चिकित्सा करण्याची वृत्ती असते, जिज्ञासा असते, आणि जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा त्यात मौज असते, मजा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकायला मिळतं ही एक सुवर्ण संधी आहे. अशा तऱ्हेनं जर त्याच्याकडे बघितलं तर त्यांना त्याचा फायदा मिळतो. शिक्षकांनी आपल्याला शिकवायला मिळतं ही एक संधी आहे म्हणून जर पाहिलं तर त्याचा फायदा मिळतो. आणि अशा वेळेला ज्या गोष्टी आपण करत असतो त्यामध्ये एक प्रकारची चिकाटी आपल्याला लागते. कारण असं की आपण एखादा धडा वाचला की लगेच तो आपल्याला कळला असं पुष्कळदा होत नाही. एकदा किंवा दोनदा वाचायला लागतो, तीनदा वाचायला लागतो, त्याच्याबद्दल चर्चा करायला लागते, त्याच्याबद्दल प्रश्नोत्तर करायला लागतं, तेव्हा तो आपल्याला अधिकाधिक आकलन होत जातो. किंवा ते गणित असेल किंवा सायन्स असेल किंवा एखादा रायडर असेल काही असेल ते किंवा एखादा संस्कृतचा श्लोक असेल. पण हे सगळं जे आहे ते आपल्याला करत असताना किंवा एखादं स्किल असेल विशेषतः समजा समजा हँडीक्राफ्ट असेल, संगीत असेल, तर ते आपल्या मनाला आपल्या बुद्धीला समजायला आणि आपल्याला ते आकलन व्हायला जो काही मधला काळ जात असतो त्यामध्ये आपण चिकाटीनं ते करणं आवश्यक असतं. म्हणून तिथे आवश्यक म्हणून कोणता असेल तर तो चिकाटीचा. आता चिकाटीचा सुद्धा आपल्याला नीट विचार करायला हवा. तो जसा शिक्षकांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना आवश्यक आहे त्याचप्रमाणे चिकाटीने काम करत असताना सुद्धा आपल्याला हे बघायला लागतं की आउटपुट किती. म्हणजे दिवसभर समजा सारवतच बसला तर त्याच्यातून जमीन जास्त स्वच्छ होईल असे त्याला भाग नसतो. किंवा दिवसभर आंघोळच करत बसला तर ती चिकाटी नव्हे, आंघोळ करण्यात ती चिकाटी असं त्याचा अर्थ नव्हे. हे सर्वसामान्यपणे लक्षात घ्यायला लागतं की अमुक एक काम जे आहे ते साधारण किती वेळामध्ये होईल, तर तेवढ्या वेळासाठी किंवा त्याच्या दीडपट दुप्पट वेळासाठी जे आवश्यक असते ते चिकाटी. पण तुम्ही आयुष्यभर एकच गोष्ट करत राहणार असं जर म्हटलं तर तो मूर्खपणा होतो. म्हणून चिकाटी आपण जेव्हा लक्षात घेतो त्याचा अर्थ असा की एक ऑप्टिमम टाईमपर्यंत ऑप्टिमम वेळेपर्यंत योग्य वेळेपर्यंत काम करत राहण्याचं सातत्य आपल्यामध्ये असणं याला चिकाटी म्हणतात. आणि ती चिकाटी जर नसेल तर आपण ते काम अर्धवट सोडून देतो. म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्यासारखी विशेषतः कारण त्यांचं आयुष्य घडायचं असतं ही चिकाटी म्हणजे काय हे त्यांनी लक्षात घ्यायला. काही की क्लासेसमधून कोचिंग क्लासेसमधून जेव्हा एका विद्यार्थ्याला त्यांनी सांगितलं होतं की आठ वेळा अमुक अमुक गोष्ट आहे ते उत्तर आठ वेळा लिहून आण. आणि योगायोगानं मी ते बघितलं तर ते तो जो विद्यार्थी होता तो त्या विद्यार्थ्यानं ते तीन वेळा लिहून काढलेलं होतं. आणि मी जर बघितलं तर माझ्या लक्षात आलं हे कोचिंग क्लासमध्ये त्याला आठ वेळा लिहून काढायला सांगितलंय म्हणून त्यानं लिहितोय हा. तेव्हा मी त्याला सांगितलं की याला चिकाटी म्हणत नाही, याला मूर्खपणा म्हणतात, त्याच्यातून तुझा काहीही फायदा नाही आहे. कालांतराने त्या विद्यार्थ्याने तो क्लास सोडला, कोचिंग क्लास सोडला आणि तो विद्यार्थी आता परदेशामध्ये अत्यंत उच्च अशा स्थानावर अत्यंत आनंदात आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय नोकरी हे करतोय. तर महत्त्वाचा भाग असा की चिकाटी म्हणत असताना ही गोष्ट महत्त्वाची आहे की ऑप्टिमम वेळपर्यंत तुम्ही काम करणं याला चिकाटी म्हणतात आणि त्याच्यापेक्षा अधिक काम करणं म्हणजे वेडेपणा म्हणतात आणि त्याच्या आधी ते सोडून देणं म्हणजे धरसोडपणा म्हणतात. म्हणून तुम्हाला धरसोडपणा सोडायला हवा, चिकाटी ही धरायला हवी आणि मूर्खपणा जो आहे अनंत काळापर्यंत पिढ्यासारखं काम करत राहण्याचा तो सोडून द्यायला हवा. आता याच्यासाठी एक सोपा मार्ग आहे की ते काम जे आहे आपण जे एखादी काम करत असताना जी आपली प्रोसिजर असते तर पुष्कळदा आपण जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर चुकीची करत असल्यामुळे ते कामाला उशीर होत असतो किंवा ते काम नीट होत नसतं. म्हणून गणिताच्यामध्ये जसं आपण प्रोसिजर असते पद्धत असते गणित सोडवण्याची ती पद्धत योग्य आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं. तसंच कोणत्याही कामामध्ये विद्यार्थ्यांनी विशेषतः एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण जे करतोय जी कृती आहे
ती कृती बरोबर आहे की नाही, ती अयोग्य आहे की योग्य आहे, की त्यात सुधारणा करता येईल, याचा वेळोवेळी विचार करणं आवश्यक असतं. म्हणजे ते काम हे अधिक सहजपणानं, अधिक सुंदरपणानं आणि कमी वेळामध्ये नीट होऊ शकतं. म्हणून चिकाटी म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ लागेल, जेवढा वेळ लागेल तो तुम्ही सातत्यानं त्या कृतीमध्ये घालणं हे आवश्यक असतं, आणि त्याचबरोबर सातत्यानं त्या कृतीमध्ये सुधारणा करणं आवश्यक असतं, आणि हीच खरी चिकाटी. आता ही चिकाटी जशी आवश्यक असते, त्याचप्रमाणे पुढचा एक महत्त्वाचा गुण आपण लक्षात घ्यायला हवा, की जो आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त ठरेल. हा गुण कोणता? तर याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, की जे दोन बाबी येतात त्यात, त्यातून तो गुण तयार होतो. एक म्हणजे सर्वसामान्यपणे आपण कोणतीही परिस्थिती आली, परीक्षा आली किंवा आपला मुलाखतीची वेळ आली किंवा निवडणुका आल्या किंवा सिनेमामध्ये काम करायचं, शूटिंगवर जायचं झालं, तर अशा वेळेला आपल्या मनावर एक प्रकारचं दडपण येत असतं. आणि दडपण जेव्हा येतं किंवा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करते, तेव्हा आपण तक्रार करायला लागतो. साधा पाऊस जरी पडायला लागला आपण घराच्या बाहेर पडताना, तरी आपण तक्रार करायला लागतो. आपण एक जर गोष्ट लक्षात ठेवली की आपण कमिटेड आहोत की कंप्लेनर आहोत, आपण सबबी देतो की रिझल्ट देतो. सबबी सांगण्याची आपली जी वृत्ती असते, तक्रार करण्याची जी वृत्ती असते, ग्रंबल करण्याची जी वृत्ती असते, कुरकुर करण्याची जी वृत्ती असते, कटकट करण्याची जी वृत्ती असते, ती आपण टाळायला हवी. आणि त्याच्याऐवजी येणारी परिस्थिती जी आहे, ॲक्सेप्ट अँड कॉन्कर, ॲक्सेप्ट अँड असेंड, ॲक्सेप्ट अँड ॲक्ट, अशा तऱ्हेनं जी परिस्थिती आहे त्याच्यावर मात करण्याची जी लढवपणा आहे तो आपल्यामध्ये आपण आणायला हवा. तो लढवपणा याचा अर्थ फिजिकल फायटिंग नव्हे, लढवपणा याचा अर्थ सूक्ष्म अर्थ लक्षात घ्या. सूक्ष्म अर्थ असा आहे की खिन्नत्वावर आपण मिळवलेली मात, नाकर्तेपणावर मिळवलेली मात, आळसावर मिळवलेली आळसावर केलेली मात, नाकर्तेपणावर, आळसावर, खिन्नत्वावर, वैफल्यावर केलेली मात. आता अशा तऱ्हेनं मात करत असताना जे तुमच्या मनाची शक्ती लागते, दृढता लागते, ती अंगी बाळवणं, ती अंगी बाणवणं, ह्याला आपण लढवपणा म्हणतो. म्हणून परीक्षेत जात असताना आपण कटकटत रडत खडत जाण्याची आवश्यकता नाही, मुलाखतीला रडत खडत जाण्याची आवश्यकता नाही, निवडणुकांना रडत खडत फेस करण्याची आवश्यकता नाही. कुठेही कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण ॲक्सेप्ट अँड कॉन्कर, आय विल कॉन्कर इट, म्हणजे त्याच्यामध्ये मी डगमगून जाणार नाही, मी योग्य ती आवश्यक ती कारवाई करेन, अशी स्वतःची जी उमेद असते, स्वतःची जी धारणा असते, त्याला आपण लढवपणा म्हणतो.